कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। मानवत येथे श्री खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। व्यक्तीच्या जीवनात रक्ताची गरज आणि महत्व सांगण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय रक्तदान दिन भारतात साजरा केला जातो। मानवत शहरातील श्री खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचं उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तहसीलदार पांडुरंग माचेवाळ, नगर परिषदेच्या प्रशासक व मुख्याधिकारी कोमल सावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, ग्रामीण रुग्णालय मानवतचे वैद्यकीय अधिकारी हाशमीन शेख, माजी नगराध्यक्ष दिनेश देशमुख, सुरेश काबरा, श्याम चौहान, ॲडव्होकेट विक्रम दहे, विशाल दलाल, सूर्यप्रकाश तिवारी, इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। आयोजकांच्या वतीनं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। या रक्तदान शिबिरामध्ये 202 जणांनी रक्तदान केले। जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या सर्व स्टाफने रक्त संकलन केले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल जाधव, कॉर्मेड रामराजे महाडिक, ॲडव्होकेट सुनील जाधव, पांडुरंग जाधव, नंदू पाटील, मारुती बोलेवार, हनुमान चौधरी, कृष्णा वागे इत्यादींनी परिश्रम घेतले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विलास बारहाते, मानवत, परभणी।